सध्या महाराष्ट्रातील सर्व नगरपालिका कर्मचारी यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. यामध्ये चिपळूण नगरपालिकेचे कर्मचारी देखील सामील झालेत. अग्निशमन, आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा सोडून सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंदची हाक दिली आहे. मुंबई येथे कोकण भवन ते मंत्रालय या लॉंग मार्च साठी चिपळूण मधून अनेक कर्मचारी सामील झाले होते. काल चिपळूण मध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. चिपळूण नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेडामकर व कार्यालयीन अधीक्षक अनंत मोरे यांनी यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची माहिती दिली. नगर परिषद कर्मचारी आणि नगरपंचायत कर्मचारी असं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राज्यव्यापी आंदोलनाची भूमिका कामगार संघटनेने घेतलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत, जी जुनी पेन्शन योजना असेल, 10-20-30 ही आश्वासित योजना असेल, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं ज्या ठिकाणी नगरपंचायतीमध्ये समावेशन झालेलं आहे त्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नियमित नगर परिषदेची सेवेचे लाभ देण्याचा विषय असेल, नंतर रोजंदारी कर्मचारी म्हणून सेवेत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना नियमित सेवेमध्ये समावेशन करून घेण्याबाबतची मागणी असेल, अशा अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित असलेल्या नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यासाठी राज्यव्यापी आंदोलन संपूर्ण राज्यामध्ये चालू आहे. काल कोकण भवन पासून ते मंत्रालयापर्यंत लॉंग मार्चचा द्वारे नगर परिषद कर्मचारी संघटनेची त्या ठिकाणी आगेकूच सुरू आहे. आज दुसऱ्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी लॉंग मार्च कार्यक्रम सुरू आहे आणि अशा सर्व प्रकारच्या मागण्यांच्या अनुषंगाने शासनाने देखील नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आज 11:30 निमंत्रित केलेलं आहे. ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्याबद्दल चर्चा चालू आहेत, मागण्यांबद्दल निर्णय घेण्यासाठीच्या चर्चासत्र सुरू आहेत, परंतु कामबंदच्या निर्णयावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगर परिषद कर्मचारी ठाम आहेत. आमचे चिपळूण नगर परिषदेचे कर्मचारी काल पहिल्या दिवशी कोकणातून लक्षवेधी संघटनेने आणि उपस्थितीमध्ये आमचे कर्मचारी त्या ठिकाणी सहभागी झाले होते. सगळ्या मोठ्या प्रमाणात चिपळूण नगर परिषद कर्मचारी तिथं ते नेतृत्व केलं. आमच्या कोकण विभागातून गेलेली कर्मचाऱ्यांमध्ये नगर परिषद कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आमचं चिपळूण नगर परिषद त्या ठिकाणी नेतृत्व केलं आणि त्यानिमित्ताने आम्ही आज नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचं देखील अभिनंदन केलेलं. पुढच्या टप्प्यामध्ये बाकीचे कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी होतील अशा प्रकारचं नियोजन सुरू आहे आणि जिल्ह्यामधील सर्व नगर परिषद कर्मचारी या संपामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. त्यांना देखील आम्ही सर्वजण एकत्रित संवाद साधून पुढचं ध्येय धोरण ठरवण्याचं काम सुरू आहे.